तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात पेन ड्राइव्ह बॉम्ब टाकला आणि पुन्हा राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं। यावेळी फडणवीसांनी सरकारी वकिलांवर गंभीर आरोप केले आहेत। दरम्यान सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आरोप फेटाळले आहेत। या प्रकरणी आता प्रवीण चव्हाण यांनी काय दावा केलाय पाहूयात या रिपोर्ट मधून। घड्याळानेच घात केला, त्या घड्याळात कॅमेरा कुणी लावला? पुण्याच्या मॉडेल कॉलनी भागातले वकील प्रवीण चव्हाण यांचे हे कार्यालय प्रकाश झोतात आलं, कारण याच कार्यालयात झालेल्या स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात जाहीर केले। देवेंद्र फडणवीसांनी टाकलेला हा पेन ड्राइव्ह बॉम्ब नक्की कुणी तयार केला होता असा प्रश्न तेव्हापासून विचारला जात होता आणि याचं उत्तर खुद्द प्रवीण चव्हाण यांनीच दिलंय। याच्यामध्ये एकतर ऑफिसमध्ये एकाचा बेल अर्ज माझ्याकडे होता, तेजस मोरे नावाचा व्यक्ती, तर त्याचा सहभाग असण्याची याच्यामध्ये दाट शक्यता आहे। ते घड्याळ त्यानेच आणलेलं होतं, एक जे त्याच्यामध्ये दाखवतात हे जे तो आशील होता, तुमचा तो आशील होता, त्याचा याच्यामध्ये सहभाग असण्याची दाट शक्यता आहे। आणि तो प्रॉपर जो मुळात जळगावचा होता त्याच्यामुळे त्याला कॉन्टॅक्ट करून यांनी हे संपूर्ण जे षडयंत्र रचलेलं आहे हे चौकशीमध्ये पूर्णपणे उघड होणार। प्रवीण चव्हाण ज्या खुर्चीवर बसतात त्या खुर्चीच्या समोर काचेची भिंत आहे, त्यामुळे हे घड्याळ लावायचं कसं असा प्रश्न उभा राहिला। 2 महिन्यापासून या ठिकाणी जे हुक दिसतं आहे त्या ठिकाणी घड्याळ बसवण्यात आलं होतं आणि त्या घड्याळाच्या माध्यमातून म्हणजे बरोबर तुमची खुर्ची समोर आहे हे सगळं ठरवून करण्यात आलं होतं। तुम्हाला त्याबद्दल काही संशय येण्याची काही शक्यताच नव्हती, कारण तो जो तेजस मोरे आहे तो तुमचा आशील आहे, तुमच्याकडे एका अर्थाने मदत मागायला आला होता। बरोबर। प्रवीण चव्हाण यांच्या खुर्ची समोर बसवलेलं घड्याळ बऱ्याचदा बंद पडायचं, मग ते दुरुस्त करण्यासाठी आणखीन एका व्यक्तीची त्यांच्या कार्यालयात ये जा व्हायची। कधी कधी हे घड्याळ दुरुस्त करण्यासाठी बाहेरही नेलं जात होत। घड्याळात बसवलेल्या छुप्या कॅमेरामधील रेकॉर्डिंग ज्या चिप मध्ये आहे ती चिप काढून घेतली जायची, त्या जागी नवी चिप बसून पुढचं रेकॉर्डिंग केलं जात असे। हा जेलमध्ये असतानाच त्याच्यासोबत एक चाचू नावाचा जो कैदी होता तो चाचू इथे सकाळी आलेला दिसून येतो सीसीटीव्हीमध्येच। तो जो आहे तो चाचू नावाचा व्यक्ती तो आता नांदेडला पळून गेलेला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून भिंतीवरचं घड्याळ प्रवीण चव्हाण यांनी त्यांच्या कार्यालयात बोललेला शब्दन शब्द रेकॉर्ड करत होत। या रेकॉर्डिंगच्या आधारे जमा झालेले व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या पटलावर मांडले आणि महाविकास आघाडी भाजपच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला। प्रवीण चव्हाण यांनी मात्र हे व्हिडिओ एडिट केले असल्याचा दावा केलाय। आपण त्याचं बारकाव्याने जर अवलोकन केलं तर त्यावेळेस लक्षात येतं की कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये मॅचिंग दिसत नाही। सेकंडली त्याच्यामधले जी वक्तव्य आहेत हे मॅनिप्युलेट केलेली स्पष्टपणे दिसून येतात। थर्डली त्याच्यामध्ये असं ऑब्जेक्शनेबल असं कुठल्याही प्रकारचं वक्तव्य त्यामध्ये दिसत नाही आहे। त्यांनी फक्त एक किविलवाना प्रयत्न केला आणि मॅनिप्युलेशन करण्याचा तो प्रयत्न केलेला स्पष्ट दिसून येतो। हा पुढे चौकशीमध्ये निष्पन्न होईल। प्रवीण चव्हाण यांच्या या दाव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण चव्हाण यांना या प्रकरणात बाजू मांडायला 3 दिवस का लागले असा प्रश्न उपस्थित केलाय। आज प्रवीण चव्हाण जे बोलले ते 3 दिवस का बोलले नाहीत याचं कारण गेल्या 2 दिवसांमध्ये राज्य सरकार आणि राज्य पोलिसांशी समन्वय साधून याची पुढची लाईन ऑफ ऍक्शन काय करायची आहे या संदर्भातला निर्णय करून मग ते या ठिकाणी बोलले आहेत। मला याची पूर्ण कल्पना आहे की ते हा प्रयत्न करतील की या ठिकाणीच एखादा गुन्हा दाखल करून आणि त्या संदर्भात सगळं हशप करायचं, पण मी ते होऊ देणार नाही। या स्टिंग ऑपरेशनमध्ये जळगावचा तेजस मोरे सहभागी असल्याचा प्रवीण चव्हाणांचा आरोप आहे। एवढंच नाही तर पुणे पोलीस दलातील एक कर्मचारी आणि एक माजी पत्रकारही यात सहभागी असल्याचं बोललं जात आहे। आपल्याकडे मदत मागण्यासाठी आलेली व्यक्ती आपल्याच कार्यालयामध्ये छुपा कॅमेरा बसून आपलं स्टिंग ऑपरेशन करेल असा कोणी विचारही करत नाही। स्वतः निष्णात फौजदारी वकील असूनही अनेक गंभीर गुन्ह्यांची हाताळणी करण्याचा अनुभव असूनही प्रवीण चव्हाण यांनाही अशी शंका आली नाही। पण हे प्रकरण फक्त फौजदारी स्वरूपाचं नाही तर राजकीय आहे आणि या प्रकरणाशी संबंधित राजकीय व्यक्तींचा अंदाज बांधण्यात प्रवीण चव्हाण एका अर्थाने कमी पडले। आपल्या समोरील घड्याळ सतत बंद का पडतंय याचा विचारही त्यांना करावासा वाटला नाही आणि भिंतीवरील या घड्याळानेच त्यांचा घात केला। मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे।
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.